शहरातील टिळक रस्त्यावरील स्वस्तिक चौक येथील शहाबाद एंटरप्राइज वेअर हाऊस गोडाऊनच्या पाठीमागील बाजूचे पत्रे चोरट्यांनी उचकटून 3,91,365 रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले. या प्रकरणी मंगळवारी 30 एप्रिलला कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद वाहिउद्दीन काझी वय 35 राहणार सुयोग अपार्टमेंट बुरुडगाव रस्ता यांनी या संदर्भात फिर्याद दिली. काझी हे इलेक्ट्रिकल्स आणि बांधकामाचे ठेकेदार आहेत. 20 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता त्यांनी गोडाऊन बंद केले आणि ते आणि त्यांचा भाऊ 21 एप्रिल रोजी दुबई येथे गेले. ते दोघे 26 एप्रिलला घरी आले आणि फिर्यादी काझी यांनी 27 एप्रिलला सकाळी गोडाऊन उघडले असता त्यांना गोडाऊन मधील इलेक्ट्रिक साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. गोडाऊन मधील पाठीमागील पत्रे उचकटून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोडाऊन मधून आर्म वायर, कॉपर वायर, LED, स्ट्रीट लाईट, स्टार्टर, स्विच आणि इतर इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेले. पोलीस अधिक तपास करत आहेत. बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.